नमस्कार, मी रमा। स्वागत आहे तुमचं शिवण क्लासिका मराठीत चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणत्याही प्रकारच्या ब्लाऊजसाठी लागणारे महत्त्वाची मापे पाहणार आहोत। आपण साधा ब्लाऊज, टक्स ब्लाऊज किंवा कटोरी ब्लाऊज, प्रिन्सेस कट ब्लाऊज किंवा कोणत्याही प्रकारचे डिझाईनचे ब्लाऊज बनवत असतो, पण त्यासाठी आपल्याला काही महत्त्वाची मापे लागतात। ही मापे जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही अगदी सहजपणे ब्लाऊजची कटिंग आणि शिलाई करू शकता, आणि ते ब्लाऊजसुद्धा तुम्हाला परफेक्ट असे फिट होते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण तीन टॉपिक पाहणार आहोत। पहिला म्हणजे मागील गळाखोलीनुसार शोल्डरचे माप किती घ्यावे, दुसरा म्हणजे छातीनुसार मुंडाखोली किती घ्यावी, आणि तिसरा आहे छातीनुसार टक्स पॉईंट किती असावा। मी इथे एक आकृती काढलेली आहे। आपण कोणत्याही प्रकारचं ब्लाऊज शिवण्याच्या अगोदर अशा पद्धतीने मापे घेऊन जॉईन करत असतो। 0 ते 1 आहे अर्धा इंच, म्हणजे वरती जी शिलाई आहे त्याच्यासाठी तुम्ही 0 ते 1 माप घेऊ शकता, किंवा तुम्ही जी मेजरमेंट घेणार असाल त्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा घेऊन ते माप तुम्ही कपड्यावरती किंवा पेपरवरती टाकू शकता। 1 ते 2 असणार आहे पूर्ण उंची, आणि 2 ते 3 असणार आहे अर्धा इंच, म्हणजे खालती जी शिलाई असते त्याचं माप, म्हणजे आपण जी पूर्ण उंची घेतो त्यामध्ये आपल्याला 1 इंच एक्स्ट्रा शिलाईचं मार्जिन ॲड करावं लागतं। त्यानंतर असणार आहे 0 ते 4 शोल्डरचे माप। हे जे शोल्डरचे माप आहे हे मागील गळाखोली किती आहे त्याच्यावरती अवलंबून असते। हे जर तुम्हाला माहिती असेल तर तुमचं ब्लाऊज परफेक्ट बसेल। नंतर आहे 4 ते 5, हे आहे मुंडाखोलीचं माप। त्यानंतर मुंड्याच्या खाली असतं छातीचा चौथ्या हिस्स्याचं माप। छाती किती आहे त्यानुसार त्याचा चौथा हिस्सा काढायचा आहे, आणि हे मार्किंग इथे करायचं आहे। सर्वात खाली असतं कमरेचं माप। कमरेचा चौथा भाग घ्यायचा असतो आणि त्याचं मार्किंग करायचं असतं। कमरेचा जेव्हा आपण माप घेतो तेव्हा त्यामध्ये आपण 1 इंच एक्स्ट्रा घेतो, तो म्हणजे पाठीमागे एक टक्स पॉईंट असतो, तो 1 इंचाचा असतो। त्यामुळे आपल्याला पाठीमागचं कमरेचं माप घेताना 1 इंच त्यामध्ये एक्स्ट्रा घालावं लागतं, आणि वरती 4 ते 4.5 इंचाचा एक टक्स द्यावा लागतो। अर्धा इंच आणि अर्धा इंच दोन्ही बाजूला घेऊन आपला हा पूर्ण 1 इंचाचा टक्स बनतो। त्यानंतर छाती आणि कमरेच्या बाजूला शिलाई मार्जिन असतं 1.5 ते 2 इंचापर्यंत। तर सर्वात अगोदर आपण पाहणार आहोत आपला जे 9 ते 10 मागील गळा आहे तो किती खोल आहे, त्यानुसार आपल्याला शोल्डरचे माप कसे काढायचे आहे। तर मागील गळा जो आपला आहे 9 ते 10, तर आपण इथे 9 ते 10 लिहूया। त्यानंतर आहे शोल्डरचे माप, ते आपण 0 ते 4 इथे टाकत असतो, तर 0 ते 4 आपण इथे लिहूया शोल्डरचे माप। हे आपले शोल्डरचे माप असणार आहे। तर आता आपण पुढे पाहूया की कसं शोल्डरचे माप आपले चेंज होते। पाठचा गळा जर तुमचा 3 इंच खोल असेल तर त्याला आपण शोल्डरचे माप किती द्यायचे, तर पाठच्या गळ्यासाठी आपल्या शोल्डरचे माप असणार आहे 7 इंच। तुम्ही डायरेक्ट अंगावरती शोल्डरचे माप घेऊ शकता, पण तसं घ्यायचं नसेल तर हे तुम्हाला माहिती पाहिजे। पाठचा गळा जर 4 इंच असेल तर तुमचा जो शोल्डर आहे तो 0.5 इंच कमी होणार, म्हणजेच 6.75, म्हणजे 0.75 इंच होणार आहे। त्यानंतर जर तुमचा पाठचा गळा 4.5 इंच असेल तर त्यानंतर तुमचं शोल्डरचे माप किती होणार आहे ते आपण पाहूया। आपण 1/2 इंच पाठचा गळाचं माप वाढवायचं आहे, आणि त्यानुसार शोल्डरचे माप आपल्याला 0.5 इंच कमी करायचे आहे, म्हणजे इथे शोल्डर येणार आहे आपला 6.5 इंच, म्हणजे 0.5 इंच कमी होणार आहे। त्याचबरोबर आपण जर पाठचा गळा 5 इंच ठेवला, आपण 5 इंच पाठचा गळा घेतलेला आहे आणि आपलं जे शोल्डर तसेच राहणार आहे, कमी करायचं नाही, कमी करू शकता, केले तर 0.5 इंच तुम्हाला कमी करायचे आहे, तर आपण इथे 6.5 इंच शोल्डर ठेवलेले आहे। त्यानंतर आपण इथे चुकून मी 4.25 लिहिले आहे, पण 4.50 जर लिहिले तर 4.5 इंच होणार आहे। इथे आपण पाठचा गळा 1/2 इंच वाढवलेला आहे, म्हणजे 5.5 इंच केला आहे, तर आपला जे शोल्डर आहे ते 0.5 इंच कमी होणार आहे आणि 6.25 इंच होईल। तर इथे आपण 6.25 केला आहे। त्याचप्रमाणे आपण पुन्हा मागील गळा 1/2 इंच वाढवायचा आहे, म्हणजे 6 इंच करायचा आहे, आणि आपलं जे शोल्डर आहे 0.5 इंच आणखीन कमी होईल, म्हणजे 6 इंच होईल। आपण मागील गळा
अर्धा इंच आणखीन वाढवला म्हणजे 6.5 इंच केला आणि आपला जो शोल्डर आहे 1/2 इंच आपण आणखीन कमी केला आहे, 1/2 इंच शोल्डर टाकलेले आहे। मागील गळा 7 इंच केला आणि शोल्डर आहे आपलं 5.5 इंच। तसेच आपण मागील गळा 1/2 इंच आणखीन वाढवला 7.5 इंच आणि शोल्डर आणखीन आपण 1/2 इंच कमी केला आहे म्हणजे 5.25 इंच आपण शोल्डर इथे घेणार आहोत। तर इथे तुम्हाला कळालंच असेल की जसजसं आपण मागील गळा 1/2 इंच वाढवतो तशी तशी आपण शोल्डर 1/2 इंच कमी करतो। पाठचा गळा 8 इंच असेल तर शोल्डर आपलं 5 इंच येईल। पाठचा गळा जर 8.5 इंच असेल तर शोल्डर आपलं 4.25 इंच येणार आहे। जर तुम्ही हे व्हिडिओ पाहून शिवण क्लास शिकत असाल तर अशा पद्धतीची एक वही घ्या आणि त्यामध्ये ही सर्व मापे तुम्ही व्यवस्थितपणे लिहून घ्या म्हणजे तुम्हाला ब्लाऊजची कटिंग करताना ड्राफ्टिंग करताना सोपं होईल। आता इथे सर्वात महत्त्वाचं पाहूया, जर छाती आपली 31 इंचाच्या वरती असेल तर हे जे वरती जो तक्ता दिला त्यानुसार मापे घ्यायचे आहे, पण 31 इंचाच्या जर खाली असेल तर आपल्याला हे जे शोल्डरचे माप आहे त्यामध्ये 1/2 इंच कमी करायचं आहे। याचा अर्थ काय की 31, 30, 29, 28 असे जर छातीचा तुम्ही ब्लाऊज शिवणार असाल तर तुम्हाला शोल्डरचे माप यापैकी म्हणजे जे 7 इंच आहे ते आपल्याला 6.5 इंच म्हणजे 1/2 इंच कमी करून घ्यायचे आहे। म्हणजे छाती 31 इंचापेक्षा कमी असेल तर हे जे शोल्डरचे माप आपण तक्त्यामध्ये लिहिलेले आहे त्यामध्ये आपण 1/2 इंच कमी करणार आहोत। तर शोल्डरचे माप घेताना हा पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे। तर हे झालं आता 31 इंचापेक्षा कमी असेल तर, पण जर समजा छाती जर जास्त असेल म्हणजे एक्स्ट्रा लार्ज साईज असेल तर काय करायचं, तर जर छाती 38 इंचापेक्षा जास्त असेल म्हणजे 39, 40, 41, 42, 43, 44 असे जर जास्त असेल तर वरती जो आपण तक्ता दिलेला आहे त्यामध्ये आपल्याला 1/2 इंच आणखीन वाढायचं आहे। म्हणजे जर समजा छाती 40 इंच असेल आणि आपण मागील गळा 3 इंच केला आहे तर इथे तक्त्यामध्ये दिलेलं आहे 7 इंच, तर आपण 7.5 इंच घ्यायचं आहे म्हणजे 1/2 इंच वाढवायचं आहे। तर हे दोन पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा आणि लिहून ठेवा म्हणजे तुम्हाला कधीही कोणताही ब्लाऊज शिवताना गळ्या खोलीनुसार शोल्डरचे माप पटकन जमेल। आपण जे शोल्डरचे मापचा तो तक्ता काढलेला आहे तो 32 इंचापासून 38 इंचापर्यंत आहे, त्यापर्यंत जे छाती आहे त्यामध्ये तुम्हाला काही बदल करायचा नाही। जसं शोल्डरचे माप आहे तसेच तुम्हाला मेजरमेंटमध्ये घ्यायचे आहे। दुसरं महत्त्वाचं माप आहे ते म्हणजे छातीनुसार मुंडा खोलीचे माप। तर हे खूपच सोपं आहे, किती छाती आहे आणि त्यानुसार आपण जी मुंडा खोली घेणार आहोत ती किती पाहिजे। तर मुंडा खोली म्हणजे हे जे माप आहे 4 ते 5 हा आपला मुंडा असणार आहे, तो आपण 4 ते 5 इथे लिहूया म्हणजे तुम्हाला कळेल की आपला मुंडा कुठे असतो। तर आपली जी छाती आहे ती आपण पाहूया, छाती आपली चालू होते 28 ते 30 इंचापासून आणि ही माप लक्षात ठेवणं खूपच सोपं आहे। तर अगोदर आपण 28 इंच पाहूया, 28 इंचासाठी मुंडा खोली असणार आहे 4.5 इंच। तर 4.75 लिहिलेलं आहे मी म्हणजे 4.34 म्हणजे 4.5 असणार आहे। त्याबरोबर 30 ते 32 इंच जी छाती आहे म्हणजे 30, 31, 32 अशी जी छाती आहे त्यासाठी आपण 5 इंच मुंडा खोली घेणार आहे आणि 34 इंचापासून पुढे म्हणजे 34, 35, 36, 37, 38, 40, 44 हे जी मापं आपली आहेत त्याच्या पुढे जे काही मापे असतात त्याच्यासाठी मुंडा खोली आपली सगळ्या छातीसाठी 34च्या पुढे सर्व छातीसाठी आपली मुंडा खोली असणार आहे 4.25 इंच। तर इथे सर्वात महत्त्वाचा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे, आपण यामध्ये जो आपण ब्लाऊजसाठी 1/2 इंच एक्स्ट्रा घेतो ते मी घेतलेलं नाही आहे, ते आपण यामध्ये ॲड करायचं आहे। म्हणजे समजा आपल्याला मुंडा खोली आहे 5 इंच तर आपण त्यामध्ये आणखीन 1/2 इंच एक्स्ट्रा करायचं आहे आणि 5.5 इंचचे इथे मार्किंग करायचं आहे, कारण की आपलं जे वरचं 1/2 इंच असतो तो शिलाईमध्ये जातो आणि मुंडा खोली आपली 5 इंचच राहते। तर हे मापसुद्धा तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवा। तिसरा जो आपला पॉईंट आहे म्हणजे जे महत्त्वाचं माप आहे ते म्हणजे छातीनुसार टक्स पॉईंट म्हणजे निप्पल पॉईंट किती असावा। आपण कोणत्याही प्रकारचे ब्लाऊज शिवले म्हणजे साधा ब्लाऊज, टक्स ब्लाऊज किंवा कटोरी ब्लाऊज
किंवा प्रिन्सेस कट, त्यामध्ये आपल्याला टक्स पॉईंट पाहिजे असतो। तर 28 इंचासाठी आपला जो टक्स पॉईंट असणार आहे तो आहे 8 इंच। त्यानंतर 30 इंचासाठी जो आपला टक्स पॉईंट आहे तो अर्धा इंचाने वाढणार आहे, म्हणजे 8.5 इंच होणार आहे। म्हणजे आपण 2-2 पॉईंटने छाती वाढवली तर टक्स पॉईंट आपला अर्धा पॉईंटने वाढतो। म्हणजे 32 इंच आपण आता इथे छाती घेतलेली आहे तर आपला 1/2 इंच इथे वाढलेला आहे आणि टक्स पॉईंट 9 इंच झालेला आहे। 34 छातीसाठी आपला टक्स पॉईंट 9.5 इंच, 36 साठी आपला टक्स पॉईंट 10 इंच आहे। त्यानंतर 38 इंचासाठी आपला जो टक्स पॉईंट आहे तो असणार आहे 10.5 इंच। टक्स पॉईंट काही वेळेस जेव्हा आपण ब्लाऊज शिवतो तर त्यावेळेस 1/2 इंच किंवा 1/2 इंच कमी जास्त होऊ शकतो। ब्लाऊज आपण कसा शिवतो त्याच्यावरती ते डिपेंड असतं, तर त्यावेळेस 1/2 किंवा 1/2 इंच कमी जास्त तुम्ही करू शकता। तर इथे आपण 42 छातीसाठी 11 इंच टक्स पॉईंट काढला आहे। त्यापुढे आपला जो टक्स पॉईंट आहे 1/2 इंचाने पुढे वाढत जाणार आहे, किंवा जसं मी सांगितलं की आपण जसा ब्लाऊज शिवतो त्यानुसार तो 1/2 इंच कमी जास्त होऊ शकतो, काही हरकत नाही। तर इथे आता काही जणांना प्रश्न पडेल की 1/2 इंच किंवा 1/2 इंच, म्हणजे मी आता जसं लिहिले की 4.25 किंवा 4.50 ते कसं। तर आता हे जे माप आहे 1 ते 2 हे 1 इंचाचं आहे आणि इथून इथे 1/2 इंच होणार आहे। तिसरी लाईन आणि चौथी लाईन ही अशी जर आपण पकडली तर हे इथे 1/2 इंच होणार आहे, म्हणजे 1.5, 1.5, 2.5 आणि 2 हे माप तुम्हाला कळालं पाहिजे। जसं की 1/2 इंच बोललं तर इतकं होतं, 1.5 इंच बोललं तर आणखीन थोडंसं पुढे वाढतं, त्यानंतर 1.5 म्हटल्याच्या नंतर आणखीन 2 पॉईंटने पुढे वाढलं जातं। अशा पद्धतीने हे पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा। तर आता काही जणांना प्रश्न पडेल की टक्स पॉईंट नेमका असतो कुठे। तर बघा, आपण जेव्हा साधं ब्लाऊज किंवा कटोरी ब्लाऊज प्रिन्सेस कट जेव्हा करतो तेव्हा इथे आपला टक्स पॉईंट मध्ये असतो, जिथे फुगीर भाग आपला तयार होतो। जर तुमचा टक्स पॉईंट बरोबर नसेल तर तुमचा जो ब्लाऊज आहे परफेक्ट बनणार नाही। हा व्हिडिओ पाहून तुम्हाला जर काही प्रश्न पडले असतील तर ते कमेंटमध्ये नक्की विचारा, आपण पुढच्या व्हिडिओमध्ये त्याचे सोल्युशन पाहूया। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा। यामध्ये जे तक्ते मी दिलेले आहेत ते व्हिडिओच्या शेवटीसुद्धा मी टाकणार आहे, तर त्याचे स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता। धन्यवाद।